शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने देशातील एकूण गहू उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता मावळली आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या रब्बी हंगामात सुमारे 343 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झालेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत तो फक्त 0.4% एवढाच जास्त आहे। गेल्या वर्षी गव्हाचं क्षेत्र जवळपास 342 लाख हेक्टर होतं, म्हणजे यंदा गव्हाचं क्षेत्र थोड्याफार फरकानं गेल्या वर्षीच्या पातळीवर स्थिर राहिलंय। मग गव्हाची जागा कोणत्या पिकानं घेतली, त्याचा गहू उत्पादनावर काय परिणाम झाला याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतनं मिळणार आहे। पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन। तर एखाद्या पिकाला चांगला भाव मिळाला की पुढच्या हंगामात शेतकरी त्याची बंपर लागवड करत असतात। मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी मात्र ते काही प्रमाणात खोटं ठरवलंय। गव्हाला विक्रमी भाव मिळत असूनही मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाचा पेरा वाढवलेला नाही। याचं कारण आहे मोहरी। मोहरीतून शेतकऱ्यांना गव्हापेक्षा जास्त परतावा मिळाला, त्यामुळे त्यांनी यंदा गव्हाऐवजी मोहरीला जास्त पसंती दिली। देशातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरलेलं वर्ष मोठ्या चढ उतराचं राहिलं। गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे गहू उत्पादनात इतकी घट आली की गडबडून गेलेल्या केंद्र सरकारने रातोरात गव्हावर निर्यात बंदीची कुऱ्हाड चालवली, त्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी गोची झाली। सरकारच्या निर्णयाचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारातही उमटले। रशिया युक्रेन युद्धामुळे आधीच गव्हाच्या जागतिक पुरवठा साखळीचे 3-13 वाजलेले होते, त्यात भारतानं निर्यात बंदी लादल्यानं जागतिक बाजारात गव्हाचा पुरवठा रोडावला, त्यामुळे गव्हाचे दर जास्तच भडकले। आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हात तेजीचं वारं वाहू लागले। देशांतर्गत बाजारातही दर चढेच आहेत। गव्हाचे भाव जानेवारी महिन्यात विक्रमी 3,250 रुपये क्विंटलवर गेलेत। केंद्र सरकारनं जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत म्हणजे हमी भाव त्यापेक्षा खूप कमी आहे, म्हणजे 2,125 रुपये हमी भाव आहे। हमी भावाच्या तुलनेत बाजारात मजबूत दर मिळत असल्यानं शेतकरी गव्हाचा पेरा वाढवतील अशी केंद्र सरकारची आणि उद्योग क्षेत्राची अपेक्षा होती, परंतु शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी मोहरीला पसंती देऊन या अपेक्षा फोल ठरवल्यात। गव्हामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले, परंतु मोहरीनं त्यापेक्षा जास्त परतावा दिला, त्याचा परिणाम लगेच मोहरीच्या लागवडीवर दिसून आला। मोहरी हे रब्बी हंगामातील मुख्य तेलबिया पीक आहे। मोहरीची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.4% वाढली आहे। यंदा विक्रमी 98 लाख हेक्टरवर मोहरीची लागवड झालेली आहे। यंदा मोहरीसह एकूण रब्बी पिकांची लागवड वाढली आहे। गेल्या वर्षी 698 लाख हेक्टरवर रब्बी लागवड झाली होती, यंदा मात्र विक्रमी 720 लाख हेक्टरवर रब्बी पिकांचा पेरा झाला आहे। भाताची लागवड 32% वाढली आहे। यंदा परतीचा पाऊस रेंगाळला आहे। ऑक्टोबरपर्यंत पाऊस होत राहिल्यानं जमिनीतील ओलाव्याचं प्रमाण जास्त राहिलं, त्याचा फायदा रब्बी पिकांना झाला आहे। यंदा मोहरीची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं खाद्यतेलाच्या आयातीत घट होऊ शकते। भारत खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्ण नाही, जगातील सर्वाधिक खाद्यतेल आयात करणारा देश म्हणून भारताला ओळखलं जातं। पण यंदा मोहरीचं उत्पादन वाढणार असल्यानं पामतेल, सोयातेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीत काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे। या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।